तुमच्या सुखासाठी, आनंदासाठी कोणाकडेही भीक मागू नका, उगीच तुमचा वेळ वाया जाईल. स्वार्थी लोकांसोबत राहून मानसिक त्रास करून घेण्यापेक्षा एकटं राहण्यातसुद्धा खूप मोठे शहाणपण आहे. एकटं राहून आपली बुद्धिमत्ता वाढवून आपले यश आपण संपादन करू शकतो. रोजचे जीवन जगत असताना काही लोक त्यांच्या सोयीने आपल्याला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करत असतात, पण कोणी कितीही आरोप केले तरी तुम्ही त्रास करून घेऊ नका. लोकांचं काय आहे, कधी इकडे तर कधी तिकडे, पण अशा लोकांना ओळखायचं आणि त्यांच्यापासून लांबच राहायचं. लोकांना गमवायला घाबरू नका, कारण जाणाऱ्याला निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला फक्त इच्छा लागते. गरजेचे नाही की सर्वच लोक आपल्याला समजतील, समजून घेतील, कारण वजन काटा हा फक्त वजन दाखवतो, मालाची क्वालिटी नाही दाखवत. नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो, त्याचं नाव अहंकार. नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो, त्याचे नाव संस्कार. आपला माता तिथेच झुकवा, ज्याची पाऊले तुमच्या सुखदुःखात न कळविता तुमच्या दारापर्यंत येऊन पोहोचतात. तुम्हाला हे प्रेरणादायी विचारांचे व्हिडिओ आवडतात का, कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहेत. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणीच दिसतील, आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधीच दिसेल. तुमच्या प्रश्नासाठी समोरच्या व्यक्तीकडे प्रत्येक वेळी कारण तयारच असेल तर समजून जा की त्या व्यक्तीला तुमची किंमतच राहिलेली नाही. सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळतं, याचा गरिबी आणि श्रीमंतीशी काहीही संबंध नाही. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसतो. ज्याच्याजवळ स्वतःची बुद्धी वापरण्याचे आणि ठाम निर्णय घेण्याचे कौशल्य असते तो कधीच दुसऱ्याच्या हातचं बाहुलं बनत नाही. आयुष्यात कोणतीही गोष्ट कधीही कायम नसते. एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते. काळजी हृदयात असते, शब्दात नाही, आणि राग शब्दात असतो, हृदयात नाही. गरजेपुरती माणसं जोडायची सवय ठेवायची नाही. एकदा नाते जोडले तर शेवटपर्यंत निभावायचं. माणसाच्या शेवटपर्यंत सोबत राहणारे अलंकार म्हणजेच माणसाचा स्वभाव आणि माणुसकी आहे. आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे. मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही. म्हणून आयुष्यातला प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा. कष्ट इतके करा की गरिबीच दूर होईल, आणि हसा इतके की तुमचे दुश्मनही विचारात पडतील. काही दिवसांनी वर्ष बदलेल, पण तुम्ही बदलू नका. आत्तापर्यंत मला जशी तुम्ही साथ दिली आहे तशीच साथ इथून पुढे सुद्धा असू द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.